विक्रम आणि वेताळ. तू बोललास आणि मी चाललो. त्या कोणाचा मोठा झाडावर उलट्या लटकलेल्या वेताळाला आपल्या पाठीवर मारून विक्रम पुन्हा एकदा जंगलातून निघाला होता. वेताळाने पुन्हा एकदा विक्रमला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कनकपूर तेथील राजा मरण पावल्याने युवराज यशोधन राजगादीवर विराजमान झाला होता. एके दिवशी राजदरबारी नृत्यकला सादर केली जात होती. त्यांचं सुंदर नृत्य पाहून राजा म्हणाला, तुम्ही माझ्याच राज्यातील कलाकार आहात की दुसऱ्या राज्यातून नृत्य सादर करायला आलात? यावर सुचित्रसेन बोलू लागला, आपल्या राज्याचे मोठे व्यापारी कौशल सेन या दोघींना राजासाठी एक भेट म्हणून घेऊन आले आहेत. हे ऐकून राजाला राग येतो, एवढ्या मोठ्या कलाकार आमच्या दासी म्हणून राहणार? हे सर्व तुमचा व्यापारी कर मी माफ करावा यासाठी करत आहात ना? राजाने व्यापाऱ्याची चाल ओळखली होती. त्याने लागलीच त्या दोघींना मुक्त करण्याचे आदेश दिले. तो पुढे म्हणाला, यापुढे राज्याचे दरबारी सेवक कर्मचारी हे राजाचे सुख पाहण्यापूर्वी या राज्याच्या सुखाचा विचार करतील. याच कनकपूर राज्याच्या एका पल्लाढ्य धनिकाची एक अतिशय सुंदर कन्या होती. एके दिवशी त्या धनिकाने आपल्या राजापुढेच आपल्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मुलीला पाहायला राजाने तिच्या घरी जावे आणि मुलगी पसंत पडली नाही तर नकार देणे हे चांगले नाही. त्याऐवजी राजाने सुचित्रसेन आणि विचित्रसेनला आपल्या वडीलधाऱ्या माणसांप्रमाणे मुलगी पाहायला त्यांच्या घरी पाठवले. ती मुलगी फार सुंदर होती, सुसंस्कारी होती. एखाद्या राणीचे सर्व गुण तिच्यात होते. प्रणाम महाराणी असे म्हणून ते तिची वधू निवड करून निघाले होते. पण तिथे व्यापारी कौशल सिंग आला. तो राजदरबारी नर्तकी आणल्यामुळे आधीच अपमानित झाला होता. तो बोलला, हे खरे आहे की अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही, पण तुम्ही तीच चूक करताय जी माझ्या वेळी केली होती. राजाने काय सांगितले होते आठवतंय ना? राज्याच्या हिताचा विचार करा. आता ही अतिसुंदर पत्नी राजाला दिलीत तर राज्याचा सर्वनाश होईल. व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून दोघा दरबाऱ्यांनी राजाला सांगितले, मुलगी राजवधू होण्यालायक नाही. ती अजिबात सुंदर नाही, संस्कार नावाची गोष्ट तिच्यात नाही. हे ऐकून राजाने त्या धनिकाला आपला नकार कळवला. पण तिथे त्याने आपल्या मुलीसाठी वर शोधणे चालूच ठेवले आणि त्याला यात यशही आले. मुलीचा होणारा वर होता राजाचा रुबाबदार सेनापती. त्यांचा काही दिवसांतच साखरपुडा झाला आणि त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. एके दिवशी राजा आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी काही महत्वाची ठिकाणे पाहत होता. तेवढ्यातच धनिकाची कन्या एका बेफाम झालेल्या घोड्यावरून राजाच्याच दिशेने येत होती. राजाने लगेचच घोड्याचा लगाम धरून त्याला थांबवले. पाहताच क्षणी राजा त्या मुलीच्या सौंदर्यावर मोहित झाला. त्याने लगेचच चित्रसेन आणि विचित्रसेनकडे त्या मुलीची माहिती काढण्यास सांगितले. राजा तिच्या प्रेमात पार बुडाला होता. राजा आपल्या सेनापतीकडेही तिचे गुणगान गाऊ लागला. तिथे चित्रसेन आणि विचित्रसेन काळजीत होते. ही तीच मुलगी होती ज्याबद्दल त्यांनी राजाला याआधी चुकीची माहिती दिली होती. अखेरीस त्यांनी राजाला खरं काय ते सांगून टाकले. यावर सेनापतीच म्हणू लागला, राजाला पसंत पडलेल्या मुलीशी राजाचा विवाह झाला नाही तर राजा दुःखाने व्याकुळ होऊन त्याचं राज्यावर संकट कोसळेल. चित्रसेन विचित्रसेन सेनापती सोबतच त्या मुलीच्या घरी राजाची लग्नाला असलेली संमती सांगण्यास जातात. तिथे पोहोचल्यावर सेनापतीला ती मुलगी कोण आहे हे कळते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पण तो राजनिष्ठा राखत हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतो. मुलीचा पिताही एक राजाज्ञा म्हणून हे मान्य करतो.
लग्नाची तयारी सुरू होते. सनई चौघडे वाजू लागतात तेवढ्यात गौरव करण्यायोग्य अशा माणसांची यादी चित्रसेन आणि विचित्रसेन राजाला देतात. त्यात सेनापतीचे नाव वाचून राजा विचारात पडतो. तेव्हा ते राजाला सर्व सत्य सांगू लागतात. त्यांचा झालेला साखरपुडा आणि राजनिष्ठेसाठी सेनापतीने आपलं मोडलेलं लग्न हे ऐकून राजाला धक्काच बसतो. तो विचार करतो आणि ऐन लग्नाच्या वेळी फुलांची माळ सेनापतीच्या हातात देतो. तो सेनापतीला त्या मुलीशी लग्न करण्याची राजाज्ञा करतो. विक्रम, सांग या घटनेत त्या कोणाचा मोठा, राजाचा की सेनापतीचा? सेनापतीचा. यावर वेताळ म्हणतो, असं का? राजा तर राज्यकर्ता होता, तो हवे ते मिळवू शकला असता, पण त्याने सारे संसार सुख एका सेनापतीसाठी त्यागले. विक्रम सांगतो, केवळ एकदा पाहून राजा तिच्यासाठी व्याकुळ झाला होता. मग विचार कर, अनेक वेळा गाठभेट होऊन साखरपुड्यानंतर मनोमन तिला आपली पत्नी मानून ती सेनापतीच्या मनात किती भरली असेल. त्याशिवाय तो त्याचा त्याग उघडही करत नव्हता. मनोमन ठेवलेल्या अशा त्यागाचं दुःख अधिकच बोचरं असतं. यामुळेच सेनापतीचा त्याग हा मोठा होता. वेताळ हे मान्य करत म्हणतो, राजन, न्यायनिवाड्याच्या बाबतीत तू सुद्धा महान आहेस, पण तुला माहीत आहे ना, तू तोंड उघडलंस तर हा वेताळ उडून जाणार आणि तू पुन्हा बोललास. तू बोललास आणि मी चाललो. पागलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.